जन्म देशील मुलीचा देवा तर वचनही असे दे, देवीचे रूप आहे स्त्री तर मानही तसाच मिळू दे। नमस्कार, मी माधुरी सैतवाल कल्याणहून आपल्या सगळ्यांना हार्दिक अभिवादन करते। आज मी विषय मांडणार आहे, प्रत्येक कळीला हक्क आहे फुलण्याचा। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसते, वरील ओळींमध्ये किती सुंदर वर्णन केलेलं आहे ना जननी आणि जन्मभूमीचे। दोन्ही माता आणि दोन्हीही स्वर्गाहून सुंदर, परंतु जी जननी, जी माता आपल्याला जन्म देते, तिला कितीसा अधिकार मिळतो? जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ती स्वतःच्या अस्तित्वाकरिता आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संघर्षच करते, आणि हा संघर्ष सुरू होतो आईच्या उदरात आल्यापासून। पूर्वीच्या काळी गर्भ मुलाचा आहे की मुलीचा हे कळत नसे, त्यामुळे मुलीच्या जन्मानंतर तिला दुय्यम वागणूक दिली जात असे। परंतु आजच्या प्रगत काळामध्ये गर्भ ओळखणे अतिशय सोपे झालेले आहे, त्यामुळे मुलीची गर्भातच हत्या केली जाते। शिक्षणात, हुशारीत, कठीणातले कठीण परीक्षा उत्तीर्ण होण्याचा आलेख जर आपण बघितला तर त्यात मुलीच अव्वल स्थानावर आहेत। मुलाला म्हातारपणाचा आधार म्हणतात, पण कितीशी मुलं आहेत जी आपल्या आईवडिलांना, काही अपवाद वगळता, आपल्या आईवडिलांना व्यवस्थितरित्या सांभाळता? माझ्या मते तर मुलापेक्षा मुलीच जास्त चांगल्या प्रकारे आईवडिलांना सांभाळू शकतात। समाजात आजही मुलाचा जन्म म्हणजे गर्व, आनंद, शुभशकून, आणि मुलीचा जन्म म्हणजे अपशकून। आजही आईवडिलांना मुलगी ओझ्यासारखी वाटते, तिच्या जन्मापासूनच आर्थिक तडजोड करायला सुरुवात होते। आणि मुलगा तर कमावून आणणार, तो कुटुंबाचं नाव पुढं नेणार, आणि मुलगी परक्याचं धन, ती तर आपल्या सासरचं नाव पुढं नेणार। अशा अनेक समजुतींमुळे मुलीची गर्भातच हत्या केली जाते। जेथे दुर्गेची पूजा केली जाते, तेथेच दुर्गेला हे सुंदर जग बघण्यापासून वंचित करण्यात येतं। मुलाला जन्म देण्याकरिता सून तर हवी असते, परंतु मुलगी नको असते। केवढा हा स्वार्थी विचार आहे! आईवडिलांकडे परक्याचं धन म्हणून फुलू दिलं जात नाही, आणि सासरी परक्याची पोर म्हणून फुलू दिलं जात नाही। का? तर ती एक स्त्री आहे म्हणून। आजच्या स्त्रिया सर्व क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने नव्हे, पुरुषांच्या एक पाऊल पुढंच आहेत। त्या आपलं कार्यक्षेत्र सांभाळून आपलं घरही व्यवस्थितरित्या सांभाळतात। आमिर खानच्या एका चित्रपटातला डायलॉग आहे, मारी छोरिया छोरो से कम है क्या? परंतु हे अजूनही समाजातल्या सर्व स्तरापर्यंत कळलेलं नाही आहे। आजही आपण निर्भयासारख्या नवीन घटना रोज ऐकत असतो। कोणीतरी लक्ष्मी अग्रवाल होत असते, स्त्री आजही सुरक्षित नाही आहे, ना घरात ना बाहेर। एवढे निंदनीय कृत्य करताना यांचा जीव कसा घाबरत नाही? आपण मोठ्या उत्साहाने बालिका दिवस, जागतिक महिला दिन साजरे करतो, परंतु फक्त एक दिवस साजरा करून खरंच स्त्रियांना सुरक्षा, सन्मान, आदर, जो की त्यांचा मूलभूत हक्क आहे, तो मिळतो का? मला इथं अमृता प्रीतमची एक कविता आठवते। त्यात त्या म्हणतात, वह कहता था वह सुनती थी, वह कहता था वह सुनती थी, जारी था एक खेल कहने सुनने का, खेल में थी दो पर्चियां, खेल में थी दो पर्चियां, एक पे लिखा था कहो, एक पे लिखा था सुनो। अब यह नियति है या महत संयोग, उसके हाथ लगती रही वही पर्ची जिस पे लिखा था सुनो। वह सुनती रही, उसने सुने आदेश, उसने सुने उपदेश, बंदिशें उसके लिए थी वर्जनाएं। वह जानती थी कहना सुनना नहीं है केवल क्रियाएं। राजा ने कहा जहर पियो, वह मीरा हो गई, ऋषि ने कहा पत्थर बनो, वह अहिल्या हो गई, चिता से निकली चीख किन्हीं कानों ने नहीं सुनी, वह सती हो गई। अटकी रही उसके शब्द, सिले रहे ओठ, रुंधा रहा गला, उसके हाथ कभी नहीं लगी वह पर्ची जिसपे लिखा था कहो। आपल्या भारताला फार प्राचीन संस्कृती आहे। प्राचीन संस्कृतीमध्ये स्त्रियांना पूजलं जायचं, स्त्रिया आदरणीय असायच्या, असं म्हटलं जायचं, यत्र नारेस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता।
म्हणजेच जिथे नारीची पूजा केली जाते तेथेच देवी देवतांचा निवास असतो. परंतु काळ बदलत गेला, परिस्थिती बदलत गेली, स्त्रियांची परिभाषा सुद्धा बदलत गेली. समाजातील काही घटकांनी आपल्या स्वार्थाकरता, आपलं वर्चस्व सिद्ध करण्याकरिता नारीला दुय्यम स्थान द्यायला सुरुवात केली, तिचे वर्चस्व अमान्य करायला सुरुवात केली आणि तिला अबला बनवत गेले. अबला जीवन हाय तेरी ये कहानी, चल में है दूध और आंखों में पानी. स्त्रीला अबला म्हणणे म्हणजे एखादा वाईट शब्द उच्चारण्यासारखे आहे की ज्या देशामध्ये किरण बेदी, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील अशा अनेक थोर आणि कर्तृत्ववान स्त्रियांचा इतिहास आहे, वर्तमान आहे आणि भविष्य काळही असणारच आहे. अशा देशामध्ये तिला मोकळा श्वास घेऊ द्या, तिला स्वतःचे म्हणणे मांडू द्या, तिला आता तरी फुलू द्या. प्रत्येकाला मुलगी हवी आहे, हो मुलगी हवी आहे, पण स्वतःच्या घरात नको तर समोरच्याच्या घरात. काहींना अर्धा भरलेला प्याला सुद्धा रिकामा दिसतो, परंतु सूर्याच्या प्रकाशा इतके सत्य आहे की ना मुलींमुळे भूतकाळ होता, ना मुलींमुळे मुलींशिवाय वर्तमान असणार आहे, ना भविष्य असणार आहे. म्हणून तिला फुलू द्या. कुसुमाग्रजांनी अतिशय सुंदर म्हटलेले, प्रत्येक कळीत जागत असतो निर्धार फुल होण्याचा, दिमाखाने दिसण्याचा आणि सुगंधाने असण्याचा. धन्यवाद.